तुमच्या प्रत्येक क्षणांची अचूक माहिती मिळवण्यासाठी पहा फक्त एनसीएन न्यूज। आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। महाराष्ट्र प्लंबिंग असोसिएशन तर्फे शासकीय ITI सातपूर या ठिकाणी नाशिक जिल्ह्यातील प्लंबर ट्रेड घेतलेल्या विद्यार्थी मित्रांमध्ये कौशल्य विकसित होण्यासाठी पाईप थ्रेडिंग स्पर्धा संपन्न झाली। या कार्यक्रमासाठी भाजपचे माजी नगरसेवक लक्ष्मण सावजी, महाराष्ट्र प्लंबिंग असोसिएशनचे राज्याचे चेअरमन रवी पाटील, शासकीय ITI उपप्राचार्य भुरकुल सर, बडगुजर सर, शिवाजी हंडे सर यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला। उपस्थित मान्यवरांसह जागतिक प्लंबिंग स्पर्धेत महाराष्ट्रातर्फे निवड करण्यात आलेल्या विद्यार्थी मित्रांचा देखील सत्कार करण्यात आला। महाराष्ट्र प्लंबिंग असोसिएशनचे राज्याचे चेअरमन रवी पाटील यांनी आज नवीन तंत्राचा प्लंबिंग साहित्य व वस्तूचा वापर वाढला असला तरी एक कौशल्यपूर्ण प्लंबर होण्यासाठी GI पाईप थ्रेडिंग करता येणे जरुरी असल्याचं प्रास्ताविकेतून सांगितलं। प्लंबिंग व्यवसाय हा छोटा नाही, प्लंबिंग व्यवसाय हा वार्षिक टाकण्यापासून तर वार्षिक 10 कोटी 12 कोटीचा 200 कोटीचा 500 कोटीचा व्यवसाय करणारे, पण आपण फक्त प्लंबिंग विषयी एवढाच विचार करतो, घरातला नळ, टॉयलेट म्हटला नळ, किचनचा नळ, बाथरूम टॉयलेट आणि किचन एवढं मर्यादित विचार न करता आपण जर आपण पाहिलं की आज नाशिक शहरापासून मुंबई सारख्या शहरात हायराईज बिल्डिंग आहे, म्हणजे एका प्लंबिंग ठेकेदाराचं बिल 1.5 ते 2 कोटी रुपये लेबरमध्ये होतं। 2 कोटी रुपयाचा जर तो व्यवसाय वर्षाला करत असेल तर प्लंबिंग मध्ये तो 40 ते 50 लाख रुपये वर्षाला कमवतो। आणि आपण पाहतो आज चांगल्या मेकॅनिकल असू द्या किंवा कुठल्याही याला असू द्या, विद्यार्थ्यांना जॉब नाही। आता परत हे करत असताना प्लंबिंगचं कन्सल्टन्सी म्हणून पण पुढे आलेले सर बऱ्याचदा होतं, श्रम न करता सुद्धा या व्यवसायात काही लोक पैसे कमवत असतात। तसंच प्लंबिंग हा व्यवसाय फक्त नळापुरता मर्यादित नसून शेतकऱ्याला सुद्धा आता ठिबक सिंचनसाठी प्लंबर लागतो, सोलर हीटरसाठी प्लंबर लागतो, गॅस पाईपलाईनसाठी प्लंबर लागतो। मित्रांनो, खेदजनक गोष्ट अशी की आपल्या नाशिक शहरात आता गॅस पाईपलाईनचं काम चालू आहे आणि माझ्याकडे त्यांनी मागणी केली की रवी पाटील, नाशिक महानगर क्षेत्रात गॅस पाईपचे काम जोमाने चालू आहे। मुख्य पाईपलाईन वेल्डिंग पद्धतीने जोडली तरी इमारतीमध्ये सर्व गॅस पाईपलाईन थ्रेडिंग पद्धतीने जोडली जाते। भारताच्या 300 शहरातून गॅस पाईपलाईनद्वारे दिला जाणार आहे, त्यामुळे 2030 पर्यंत चालणाऱ्या पाईपलाईन प्रकल्प कामासाठी कुशल प्लंबर आवश्यक आहे। प्लंबरकडे कौशल्य असेल तर कौतुक होईल असे प्रतिपादन भाजपचे माजी नगरसेवक लक्ष्मण सावजी यांनी केले। आपल्या नाशिकचं 400 कोटीचं बजेट असताना सुद्धा आपल्या नाशिकच्या एस्टॅब्लिशमेंटचा खर्च 20% होता पाटील सर, म्हणजे आस्थापनावर फक्त 100 कोटी खर्च व्हायचे, 80 कोटी म्हणजे जर ते 40 ते 55% जर आस्थापनावर खर्च झाले असते 400 कोटीतले 200 जवळ 200 तर विकास कामं झाले नसते। त्याच्यामुळं कोणाचं कुठं कसं योगदान होतं हे सांगता येत नाही। हे सगळे विषय मुद्दा कसं असतात, ज्या विषयाची परीक्षा आहे त्या विषयाचे परीक्षक आहेत, त्या विषयाचे गुरुजन आहेत तुम्ही शिकणार आहेत। आपण शहरामध्ये राहतो, आपण सर्व अंक शासायला पाहिजे। ज्या विषयामध्ये मला मास्टर व्हायचं त्यातला मास्टर व्हायचं, तर मास्टर होण्यासाठी जे जे गोष्टी आहेत त्याच्यामध्ये सर्व्हिसची गोष्ट आली, त्याच्यामध्ये संवाद आला। आपल्या पहिल्यांदा घरात गेल्यानंतर कुठल्या पार्टीकडे गेलो तर आपला चेहरा बघून, आपला संवाद शब्दशैली बघून त्याला आपल्याबद्दलचा विश्वास निर्माण झाला पाहिजे। आणि नंतर मग स्किल नंतर आहे, कामानंतर पहिल्यांदा माणूस माणसाने जोडला गेला पाहिजे। त्याच्याकरता संवाद म्हणजे देहबोली, शब्द, डोळे, नजरफेक हे सुद्धा आपल्यामध्ये असं, नाही तर इतकं निराशाजनक चेहरा करून जायचं आणि मी प्लंबर आहे म्हणायचं कसं काय झालं। खूप गोष्टी आहेत यशस्वीतेसाठी, अमुक एका गोष्टीमुळे यशस्वीता असं नाही। शासकीय ITI उपप्राचार्य भुरकुल सर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले। या स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील सर्व प्लंबर व्यवसायांमधून जे उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत किंवा जे आता प्रशिक्षण घेत आहेत तर त्यांना या स्पर्धेसाठी आपण बोलवण्यात आलं होतं। सध्याच्या परिस्थितीत 30 उमेदवार या स्पर्धेसाठी जिल्ह्यातून उपलब्ध झालेले आहेत आणि ते आता सध्या ती स्पर्धा सुरू झालेली आहे।
मुळातच कौशल्य स्पर्धा आयोजित करण्या या प्रत्येक व्यवसायामध्ये कौशल्य स्पर्धा आयोजित करण्यात करावी यासाठी या संस्थेकडून सुद्धा बरेचसे प्रयत्न करण्यात आलेले होते आणि त्या अनुषंगाने महाराष्ट्र प्लंबिंग असोसिएशनने म्हणजे पहिल्यांदाच ही स्पर्धा पहिलाच असा व्यवसाय आहे की ज्यामध्ये ही स्पर्धा आयोजित केलेली आहे. ह्या स्पर्धेमधून विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक भावना वाढीस लागणार आहे, त्यांच्या कौशल्याची टेस्ट एक प्रकारे होणार आहे आणि त्यातूनच ह्या व्यवसायामधून जे काही रोजगार स्वयंरोजगार उपलब्ध होतात त्याबद्दलची माहिती सुद्धा त्यांना आपण उपलब्ध करून देणार आहोत आणि निश्चितच याचा फायदा जे प्रवेशोत्सुक उमेदवार आहेत त्यांना होणार आहे. जिल्ह्यातील प्लंबर ट्रेड घेतलेल्या विद्यार्थी मित्रांमध्ये कौशल्य विकसित होण्यासाठी पाईप थ्रेडिंग स्पर्धा आयोजित करून या स्पर्धेत कामाचा वेग, हत्यार हाताळणी, योग्य माप, पाईप कापणी, करवत, थ्रेड इत्यादी या सर्वांचे निकष, पदक, प्रथम पुरस्कार यश पवार, द्वितीय जीवन गांगुर्डे, तृतीय जय खेमनार यांना देण्यात आला. सर्व पुरस्कार भाजपा उद्योग आघाडी प्रदेशाध्यक्ष उद्योजक प्रदीप पेशकर यांच्या हस्ते देण्यात आले. महाराष्ट्र प्लंबिंग असोसिएशनचे राज्याचे चेअरमन रवी पाटील यांचा वाढदिवस असल्याने मान्यवरांच्या उपस्थितीत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. तसेच महाराष्ट्र जिल्ह्यातून अनेक मान्यवरांनी विविध ठिकाणाहून फोनद्वारेही रवी पाटील यांच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव. महापौर सतीश नाना कुलकर्णी, आमदार देवयानीताई फरांदे, शहराध्यक्ष गिरीश पालवे, लक्ष्मण सावजी, माजी सभागृह नेते दिनकर अण्णा पाटील, माजी सभापती हिंगवरी आडके, जगन्नाथ पाटील, प्रशांत जाधव, सुनील केदार, पवन भगुरकर, बाळासाहेब सानफ व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. तर कार्यक्रमस्थळी खानदेश मराठा मंडळाचे अध्यक्ष प्रशांत पाटील तसेच खानदेश मराठा मंडळाचे माजी अध्यक्ष शंकर नाना पाटील, सचिव अविनाश पाटील, बी आर पाटील, सिसोदे आशीर्वाद पाईपचे दाते सर डॉक्टर योगेश पाटील, हिंदवेअर पाईप कंपनीचे अशोक झिडके, डॉक्टर राजेंद्र पाटील, महाराष्ट्र प्लंबिंगचे व्हॉइस चेअरमन वैभव जोशी, प्रकाश पाटील, किशोर पाटील, पंकज पाटील, योगेश पाटील, युवराज पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते. यांच्यासाठी प्रतिनिधी सचिन देवटे, नवीन नाशिक.